एक वकील म्हणून भविष्यात समाजात अनेक सामाजिक जबाबदाऱ्या असतील असे जिल्हा व सत्र न्यायाधीश मुस्ताफा हुसेन यांनी म्हटले आहे. KLS राजा लखमगौडा महाविद्यालय येथे गुरुवारी प्रतिभा पुरस्कार जिमखाना समारोप समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की वकिलाने समाजासाठी सामाजिक अभियंता म्हणून काम केले पाहिजे. वकिलांना कठोर परिश्रम करावे लागतात. आजकाल नवोदित वकिलांना विविध क्षेत्रात प्रॅक्टिस करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ते म्हणाले की आजकाल सायबर कायदा बौद्धिक संपदा अधिकारांना अधिक वाव आहे. नवोदित वकिलाने स्वतःला सिद्ध करण्यासाठी किमान 10 वर्ष प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी तुम्हाला कठोर परिश्रमाने यश मिळवावे लागेल असे ते म्हणाले. यावेळी रँकधारक आणि पारितोषिक विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून तरुण वकिलांना व्यवहारात संयम बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे व्यवहारात व्यावसायिक नैतिकतेचे पालन करा असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी कर्नाटक लॉ सोसायटीचे सचिव आणि वकील SV गणाचारी अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना KLS लॉ कॉलेजचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले आहे. Who has been my constitution professor. Thank you, sir, for teaching this subject so interestingly, which made me learn efficiently. My mom and my brother are sitting here. Unfortunately, my father could not be here. He was out of town. But I would like to share one instance where after I got admitted to this college, I and my father both were going to the prospects and he pointed at something and he said, Vaishnavi, tula ghyalach paije, which says you have to take this one. I did and I am wearing it today. I cannot express in words how the support my parents give me, but I'm glad that I could make them proud. Hope this keeps motivating me in future. Thank you so much. यावेळी जिमखाना युनिटचे अध्यक्ष डॉक्टर डी प्रसन्न कुमार, फिजिकल डायरेक्टर अमित जाधव व टीमने या समारंभाचे आयोजन केले होते. स्नेहा कुलकर्णी व प्रतिमा कम्मार यांनी प्रार्थना केली तर मौनेश व्ही बडिकेर यांनी ओळख करून दिली आहे. तर मानसी जिगजिनी यांनी जिमखानाच्या वार्षिक अहवालाचे यावेळी वाचन केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.